हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आय पी सी अंतर्गत भाग चारचा अभ्यास करणार आहोत आय पी सी अंतर्गत जे भाग चार आहेत ते सर्वसाधारण अपवाद यांच्याशी संबंधित आहेत म्हणजे येथे असं सांगितलेलं आहे जर एखाद्या व्यक्तीने ह्या अपवादाअंतर्गत एखादा गुन्हा केला तर त्याला गुन्हा म्हटलं जाणार नाही आलं लक्षात काय म्हटलेलं आहे कलम शहात्तर ते एकशे चार एकशे सहामध्ये कलम शहात्तर ते एकशे सहा असं म्हणतो की या अंतर्गत म्हणजे या सर्वसाधारण अपवादा अंतर्गत जर कोणी एखादा व्यक्ती त्याच्याकडून एखादी घटना घडली तर ते गुन्हा असणार नाही त्यांच्यावर आय पी सी इम्पोज केली जाणार नाही पण ती गोष्ट काय आहे ते आपल्याला नेमकं आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर कलम शहात्तर कलम कलमशात्तर काय म्हणतं की बाबा विदिता बद्ध असलेल्या अथवा तथ्यविषयक चूक भुलीमुळे स्वतःला विदिता हा समजणाऱ्या व्यक्तीने केलेली कृती इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे ऍक्ट डन बाय अ पर्सन बाउंड ऑर बाय मिस्टेक ऑफ फॅक्ट बिलिव्हिंग हिमसेल्फ बाउंड बाय लॉ आता याला आपण समजून घेऊया तिथं काय म्हटलेलं आहे की जी व्यक्तीना एखादी गोष्ट करण्यास विधित म्हणजे कायद्याद्वारे कसं आहे बद्ध आहे म्हणजे कायद्यानं त्याला हा अधिकार दिलेला आहे की तुलाच हे काम करायचं आहे आणि जी व्यक्ती हो। का ती गोष्ट करण्यास आपण विधीतः बद्ध आहोत आणि त्या व्यक्तीला सुद्धा माहीत आहे की बाबा कायद्याने आपणच बंधनकारक आहेत ही गोष्ट करण्यासाठी आणि अशा वेळेस त्या व्यक्तीने काय केलं की विधीविषयक चूक भुलीमुळे नाही कायद्याच्या चूक भुलीमुळे नाही इथं लक्षात ठेवा हे फार महत्वाचं स्टेटमेंट आहे विधिविषयक चूक भूलीमुळे नव्हे तर कशाचा चूक भूलीमुळे त्याने केलेला ऑफेन्स तथ्यविषयक चूक भूलीमुळे सद्भावपूर्वक समजते अशा व्यक्तीने केलेली ती गोष्ट अपराध होत नाही म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे की एखादा व्यक्ती आहे आणि त्यांना कायद्याने काही अधिकार दिलेले आहेत आणि कायद्याच्या अधिकाराचा तो वापर करत असताना हा बद्ध असताना त्याला हे सर्व माहीत होतं की बाबा मीच हा हा बद्ध आहे ही गोष्ट करण्यासाठी पण विधीविषयक चूक भुलीमुळे नव्हे म्हणजे कायद्याच्या चूक भुलीमुळे नाही तर फॅक्ट फॅक्टच्या चूक भुलीमुळे तथ्यांच्या भुलीमुळे त्यांना काय केलं सद्भावपूर्वक त्याच्याकडून एखादा अपराध खडला तर त्याला अपराध म्हटलं जात नाही त्याला अपराध म्हणू नये असं आय पी सी म्हणते उदाहरणामध्ये हे कोर्टाने काय केलेल्या आहे मला अटक करण्याचा आदेश दिला कोर्टाने काय केला मला अटक करण्याचा आदेश दिलेला आता पोलिसाने काय केलं आता पोलीस कोण आहे हा कायद्याने बंधनकारक असलेला व्यक्ती आहे कायद्याने या पोलिसांना अधिकार दिले की बाबा कोर्टाने जे आदेश दिलेला आहे त्या व्यक्तीला एखाद्याला हजर करा असं म्हटलं तर पोलिसांचं काम आहे ते कायद्याद्वारे बंधनकारक आहे की त्या व्यक्तीला कोर्टापुढे हजर करायचं आता कोर्टाने काय केलं आदेश दिला मला अटक करा पोलिस साहेब निघाले मला अटक करायला हे पोलीस निघालेत आणि त्याने काय केलं या व्यक्तीला म आहे असं समजून अटक केली कोणाला या व्यक्तीला अटक केली आता हा म होता का हा म होता हा कोण होता य होता य नावाचा व्यक्ती होता आता हे कशामुळे घडलं तर हे जे घडलेले आहे विधिविषयक चुकबुलीमुळे घडलं का नाही तर हे कशाचा चुकब तथ्यांच्या चुकबुलीमुळे पोलिसांना असं वाटलं की बाबा ह्या तथ्यामुळे म्हणजे त्यांना असं लक्षात आलं की हाच कोण आहे हा म आहे म्हणून पोलिसांनी याला अटक केलं तर इथे पोलिसांनी कोणताही अपराध केलेला नाही का तर कारण त्यांनी त्यांच्याकडून ही चूक भूल झाली आणि चूक भूल झाली तर त्याला ऑफेन्स म्हटलं जात नाही असं कलम शहात्तर म्हणतं आता कलम सत्याहत्तर याच्यामध्ये असं म्हटलं आहे की न्यायिक कार्य करत असताना न्यायाधीशांची कृती ॲक्ट ऑफ जज वेन ॲक्टिंग ज्युडिशरी कायद्याने न्यायाधीशाला दिलेला अधिकार याचे सद्भावपूर्वक वापर करण्यासाठी न्यायाधीश जे न्यायिकत कार्य करत असतात त्यांना जी केलेले कामे किंवा जे ती कामे करतात ती कामे काय अपराध होत नाही असं कलम सत्याहत्तर म्हणतं कलम अठ्ठ्याहत्तरमध्ये काय आहे की न्यायालयाचा न्याय निर्णय आला किंवा आदेशाला अनुसरून केलेली कृती ॲक्ट डन अँड टू द जजमेंट ऑफ कोर्ट एखाद्या न्यायालयाने काय केलेलं आहे जजमेंट दिलेलं आहे किंवा एखादा ऑर्डर दिलेला आहे आणि त्या ऑर्डरला अनुसरून काय करायची आहे कृती करायची आहे तर इथं काय झालं ती न्यायालयाच्या निर्णयाला किंवा जजमेंटाला अनुसरून एखादी कृती होत असेल तर त्याला अपराध म्हटलं जात नाही न्यायालयाचा न्यायनिर्णय किंवा आदेशाला अनुसरून जी गोष्ट केली आहे किंवा जर असा न्याय निर्णय किंवा आदेश अंमलात असताना कृती केली असेल तर अशी कोणतीही गोष्ट अपराध होत नाही असा न्याय निर्णय किंवा आदेश देण्याची न्यायालयाला अधिकारिकता नव्हती असं असले तरी हरकत नाही आता इथं आपण काय करूया ते उदाहरण घेऊन समजून घेऊया पोलीस पोलिस आहे पोलिसांना काय सांगितलेलं आहे ए नावाच्या व्यक्तीला अटक करा आता पोलीस जर एला अटक करत असेल तर पोलिसांची ही कृती कशी आहे न्यायाला अनुसरून आहे म्हणजे पोलिसांनी इथं गुन्हा केला का नाही पोलिसांनी काहीच गुन्हा केलेला नाही आता इथं दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की कधीपर्यंत पोलिसांना याला अटक करण्याचा आदेश आहे किंवा पोलीस कधीपर्यंत यांना अटक करू शकते तर जोपर्यंत न्याय निर्णय किंवा आदेश अंमलात असेल तर जर न्यायनिर्णय अंमलात नसेल समजा पोलीस न्यायालयाने असं सांगितलं पोलिसांना की यांना अटक करा आता पोलीस अटक करायला गेले आता अटक करायला गेल्यानंतर ज्या व्यक्तीला अटक करायची होती त्या व्यक्तीनं काय केलेली आहे बेल घेतली आता बेल घेतल्यानंतर न्यायालयानं ती बेल मान्य केली समजा तर आता पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकत नाही कारण आता न्यायनिर्णय काय झालेला आहे थोडासा मागं फिरलेला आहे न्यायनिर्णय बदललेला आहे कारण आत्ता ती ऑर्डर अंमलामध्ये नाही आलं लक्षात म्हणजे जोपर्यंत न्यायालयाचे आदेश किंवा कृती जी आहे निर्णय जी असेल ती अंमलात असेल आणि त्या अंमलामध्येच जर एखादी कृती किंवा गोष्ट अथॉरिटीने केली असेल तर ती ऑफेन्स असत नाही असं इथं म्हटलेलं आहे आता कलम एकोणऐंशी विदित समर्थन मिळालेल्या किंवा तसे स्वतःला समर्थन आहे असे तथ्यविषयक चूकभुलीमुळे समजणाऱ्या व्यक्तीने केलेली कृती इथं लक्षात ठेवा कलम शहात्तर अंतर्गत आणि कलम एकोणऐंशी अंतर्गत काय भेद आहे इथं काय आहे विधिता बद्ध आहे कशामध्ये कलम शहात्तरमध्ये म्हणजे कलम शहात्तर अंतर्गत जी गोष्ट एखादी व्यक्ती करेल याचा अर्थ काय आहे की कायद्याने त्याच व्यक्तीला असं सांगितलं होतं की तुलाच हे काम करायचं आहे आणि कलम एकोणऐंशी मध्ये फरक काय आहे की बाबा कायद्याचं समर्थन आहे त्याला बंधनकारक नाही बाबा तु तू तुला कायद्याचं समर्थन आहे तू अशी गोष्ट करू शकतो आता इथं काय आहे ते फरक बघूया कायद्याने बंधनकारक व्यक्तीने चूक भूलने केलेला अपराध अपराध होत नाही असं कलम शहात्तर मध्ये म्हंटलेलं आहे आता क हा काय होता अधिकारी होता मला अटक करायचं असून त्याने काय केला काय केलं म य ला म समजून अटक केलं म्हणजे इथं काय केलं क हा अधिकारी म्हणजे पोलिसांनी काय केलेला आहे मला अटक करायचं होतं पण त्याने य ला अटक केलं का कशामुळे अटक केलं की चूक भुलीमुळे तथ्यांच्या चुकभुलीमुळे अटक केलं तर इथं अपराध घडला का इथे अपराध घडलेला नाही आणि हा जो कलम शहात्तर आहे हे अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत जे अधिकारी वर्ग जे असतात ना त्यांच्याशी संबंधित आहे आता कलम एकोणनव एकोणऐंशी मध्ये काय म्हटलेलं आहे कोणत्याही व्यक्ती ज्याला विधीचे समर्थन आहे म्हणजे काय कायद्याचं समर्थन आहे त्या व्यक्तीला की बाबा तू हे काम करू शकतो इथं इथे एक गोष्ट आहे बघा रमेशला जी गोष्ट खून असल्याचे वाटते ती गोष्ट सुरेश करतो म्हणजे रमेशला काय वाटतं की बाबा सुरेश काय करतो खून करतो रमेश त्याला पाहतो रमेश सुरेशला पाहतो आणि प्रत्यक्षता खून करणाऱ्या व्यक्तींना पकडण्याचा जो अधिकार कायद्याने सर्व व्यक्तीला दिलेला आहे म्हणजे एखादी गोष्ट खून कोणी करत असेल तर आपण त्याला रोखू शकतो हे अधिकार कायद्याने काय केलेला आहे सर्वांना दिलेला आहे म्हणजे इथं काय कायद्याचं काय आहे विधीचं काय आहे समर्थन आहे आता रमेशने का काय के केलं सुरेशला पकडून कोर्टापुढे किंवा समजा पोलिसांपुढे हजर केलं पण नंतर असं लक्षात आलं की जे सुरेश करत होतं ना तो त्याचा सेल्फ डिफेन्स होता तर इथं काय झालेलं आहे तर रमेशनं कोणताही अपराध केलेला नाही असं इथं म्हणायचं आहे आता कलम ऐंशी कायदेशीर कृती करताना अपघात ॲक्सिडंट इन डुईंग अ लॉफुल ॲक्ट कायदेशीर रीतीने कायदेशीर साधनाने आणि योग्य ती काळजी व खबरदारी घेऊन एखादी कायदेशीर कृती करत असताना अपघाताने किंवा दुर्दैवाने कोणतेही गुन्हेगारी उद्देश किंवा जाणीव नसताना जी गोष्ट हातून घडते अशी कोणतीही गोष्ट अपराध होत नाही जसं उदाहरणामध्ये क काय का करतो लहान कुराडीनं काय करतो काम करतो आणि काम करत असताना त्या कुराडीचा जो मुणका असतो ना तो मुणका काय होतो उडतो आणि बाजूला उभे असलेला तो माणूस असतो ना त्याला लागतो आता इथं क ने काय केलेलं आहे या व्यक्तीनं काय केलेलं आहे पूर्ण खबरदारी घेतली त्याच्याकडून कोणतीही कसूर झाली नाही काय घेतले त्यांनी पूर्ण खबरदारी म्हणजे पूर्ण केअर घेतली पूर्ण काळजी घेतली पूर्ण अटेन्शन होतं त्याचं ते कामामध्ये परंतु हे सर्व घडत असताना सुद्धा त्याच्याकडून काय झालेलं आहे त्या कुराडीचा मुडका उडाला आणि बाजूला असलेल्या व्यक्तीला लागला आणि तो तिथं मेला तर याचा अर्थ काय आहे तर कण अपराध केलेलं नाही म्हणजे या व्यक्तीनं काय केलेलं आहे अपराध केलेला नाही असं याचा अर्थ आहे का तर याने काय केलेलं होतं पूर्ण खबरदारीनं कोणतीही कसूर न करता म्हणजे चांगल्या रीतीनं काम करत होता उद्देश सुद्धा चांगलं होतं कोणाला मारायचं उद्देश नव्हतं छोट्या कुराडीनं त्याला <च्च्चा> जो काम करायचं होतं तो कायद्याचं समर्थन असलेलाच काम तो करत होता किंवा असं म्हणूया की बाबा एखादी कायदेशीरच कृती करत होता किंवा कायद्याच्या विरोधामध्ये असलेली अशी कोणतीही गोष्ट तो करत नव्हता कायदेशीरच कृती करत होता तर अशा वेळेस त्याने पूर्ण जी खबरदारी घेतलेली आहे ज्या साधनाने तो करत होता त्या साधनाची पूर्ण काळजी घेत असेल तर अशा वेळेस त्याने केलेली कृती मधून एखादी गोष्ट घडली तर ते अपराध होत नाही असं इथं म्हणायचं आहे तर हा होता मित्रांनो छोटासा एक आपला व्हिडिओ आय होप तुम्हाला समजला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा